नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या मराठी मायबोली मिशन स्पर्धा परीक्षा 1 श्रीराम शिंदे यूट्यूब चॅनलवरती आपले सरचे स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सीपी मुंबई पेपर पॅटर्न 2024 पेपर कसा येणार आहे. जर तुम्ही ठाणे सिटी आणि सोलापूर ग्रामीणचा जर पेपर बघितला, त्याचबरोबर आजवर्षी धुळे SRPF आणि यावर्षी जिल्हा पोलीस वर्धा, आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस, आणि 2018-2021 मुंबईची जी काही पेपर झाले होते, या पेपरचं ॲनालिसिस करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि मुंबईच्या आधारेवर कसा पेपर येऊ शकतो आता यापुढे, तर बघा, GS, मराठी व्याकरण, गणित, भूमिती, बुद्धिमत्ता या चारही विषयाचे प्रश्न किती असाल. GS GK वर अधिक भर देण्यात येईल का. चालू घडामोडी आता नुकतेच होऊन गेलेल्या पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक याबद्दल GSचे किती प्रश्न येतील. टोटल GSचे 70+ प्रश्न असणारे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघून घ्या आता तुम्ही संपूर्ण अंकगणित, बुद्धिमत्ता, तात्याचा ठोकळा, 40,000 जंबो विठ्ठल बडे सरांचा, त्याच्यानंतर 18,000, 15,200 पॅरिस ऑलिम्पिक, मॅप रीडिंग आणि मराठी ग्रामर हे सगळेजण करतात. पण त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि GS GKचं जर तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर तात्याचा ठोकळा आणि 18,300 मधून 15,200 जंबोमधून 40,000 ह्यामधून जास्तीत जास्त हे प्रश्न रिपीट होतात. आणि पेपर पॅटर्न कसा असू शकतो यावर आपणच अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी दिलेली आहे. तो सखोल 11 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता, कारण हा शॉर्ट व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे 2-2.5 मिनिटाचा, फक्त तुम्हाला सजेशन देण्यासाठी की आपण या अगोदरसुद्धा सीपी मुंबई पेपर 2024 कसा असू शकतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ लगेच बघून घ्या. जय हिंद, जय भारत.